मत्तेईचं शुभवर्तमान अध्याय 15 वचन 1-4 पर्यंत। मग येरुशलेमहून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाड वडिलांची संप्रदायाप्रमाणे का मोडतात? कारण जेवतावेळी ते हात धुवत नाहीत। त्यांनी त्यांना उत्तर दिले, तुम्हीही आपल्या संप्रदाय करून देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने असे म्हटले आहे की तू आपला बापाचे व आईचे सन्मान कर, आणि जो कोणी बापाचा किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। शास्त्री आणि परुषी हे वाडवडिलांच्या परंपरेने चालत होते। हालेलुया। म्हणजे देवाची शिकवण, येशूची शिकवण अलग आहे आणि वाडवडिलांची म्हणजे मानवी संपदेची शिकवण अलग आहे। ज्यावेळेला पहिला मनुष्य आदाम आणि हेवा परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करत होते, पण ज्यावेळेला त्यांनी देवाच्या विरुद्ध गेले आणि जे फळ खाण्यासाठी मना केलं ते फळ खाल्लं, आणि त्याच वेळेला ह्या जगामध्ये पाप आलं, आणि पाप आल्यामुळे त्या आदाम आणि हेवेला बाहेर काढण्यात आलं। आणि तेव्हापासून मनुष्य आपापल्या मनाने चालत आहे, आपापल्या परंपरेने, आपापल्या रूढीप्रमाणे चालत आहे। हालेलुया, हालेलुया। आणि मग येरुशलेमवरून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाड वडिलांच्या संप्रदायाप्रमाणे का मोडतात? कारण ते जेवतावेळी हात धुवत नाहीत। हालेलुया, हालेलुया। म्हणजे वाड वडिलांची परंपरा आहे की जेवताना हात धुवायचे। हालेलुया। ही देवाची नाही। हालेलुया। कारण माणसाचे बरेच नियम आहेत की घरात आल्यानंतर हातपाय धुवा। हालेलुया, हालेलुया। नाहीतर तुम्ही तसे घरात आला तर परत काहीतरी होईल। हालेलुया। असे अनेक देवाचे त्या माणसांचे नियम आहेत। म्हणून ह्यावेळेला शास्त्री आणि परुषाने सांगितले की वाड वडिलांचे समुदायाप्रमाणे ते का मोडतात? कारण ते जेवतावेळी हात धुवत नाहीत। त्यावेळेला येशूने त्यांना उत्तर देऊन सांगितले की तुम्हीही देवाची आज्ञा का मोडता? हालेलुया। तुम्ही पण देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने असे म्हटले आहे की तो आपला आई, आपला बाप व आई याचा सन्मान कर, आणि तुम्ही त्या आईची निंदा करता त्याला देहांत शिक्षा व्हावी। ज्या आई वडिलांची निंदा करता त्यांना देहांत शिक्षा व्हावी, ही देवाची वचनं आहेत, हे देवाची आज्ञा आहेत। पण तुम्ही त्या आज्ञा मोडता आणि तुम्ही म्हणता की, परंतु तुम्ही म्हणता की बापाला किंवा आईला म्हणता की तुम्हीला जे काय देणे भाग आहे ते मी देवाला अर्पण केलेलं आहे। हालेलुया, हालेलुया। वाड वडील काय, ते शास्त्र आणि परुष काय करतात की येशूने सांगितलं की तुम्ही वाड वडिलांचे, हालेलुया, तुम्ही जे परंपरा सांगताय, पण देवाची आज्ञा काय आहे की तुम्ही आई आणि वडिलांचा मान सन्मान करा, पण तुम्ही ते करत नाही। हालेलुया। तर तुम्ही काय करता, जे आई वडिलांचा मान सन्मान करायला पाहिजे, तर तुम्ही काय म्हणता, ते आम्ही आई वडिलांना जे काय पाहिजे ते आम्ही मंदिरात अर्पण केलेलं आहे। अशा तऱ्हेने तुम्ही देवाची आज्ञाचं रद्द करत आहात। हालेलुया। देवाची आज्ञा तुम्ही पाळत नाहीत। हालेलुया। असे येशू त्यांना सांगत आहे, शास्त्री आणि परिशी लोकांना वादविवाद करत आहेत। हालेलुया, हालेलुया। त्यावेळेला येशू त्यांना म्हणाला, अहो ढोंग्यानो, तुमच्याविषयी येशया संदेष्टाने जे लिहिलेले आहे, येशया संदेष्टा अध्याय 29:13 लिहिलेलं आहे, हे लोक ओठाने माझा सन्मान करतात, परंतु अंतकरण माझ्यापासून दूर आहेत, ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण शास्त्र म्हणून शिकवतात ते असतात मनुष्याचे नेम। हालेलुया, हालेलुया। व्यर्थ का ओटाने नुसते देवाला घाबरून देवाचे पाया पडणे। हालेलुया। काय काय करतात हे वाड वडिलांच्या परंपरेने चालतात। हालेलुया, हालेलुया। देवाला मान सन्मान करतात पण अंतकरणात वेगळंच असतं। हालेलुया। काय लोक देवाकडे येतात, माझ्या भावाचे ना ॲक्सिडंट झाला पाहिजे म्हणजे मला जमीन मिळेल। हालेलुया। अंतकरणात वेगळंच असतं। हालेलुया। म्हणून येशूने सांगितले की ओटाने नुसता मान सन्मान करतात पण अंतकरणापासून ते दूर आहेत। हालेलुया, हालेलुया। नुसतं देवाला मान सन्मान करतात पण आतमध्ये वेगळंच असतं। काही लोक म्हणतात की त्याचा धंदा
बसला पाहिजे आणि माझा धंदा चालला पाहिजे. हालेलुया. असे कधी होईल का? हालेलुया. येशू सांगत आहे हे माणसाचे नेम आहेत. हालेलुया. हालेलुया. आणि तुम्ही माणसाचे नेम त्यांना पाळायला शिकता, पण तुम्ही देवाच्या आज्ञाच रद्द करत आहेत. हालेलुया. आई वडिलांचा मान सन्मान करायला पाहिजे, पण तुम्ही म्हणता आई वडिलांना जे काय पाहिजे ते मी मंदिरात अर्पण केलेलं आहे. हालेलुया. म्हणजे मंदिरात तुम्ही दान वगैरे दिलं. हालेलुया. काही लोक बोलतात मंदिरात आम्ही आमचं नाव लावं म्हणून त्या समोरवरी पाट्यामध्ये आमचं पहिलं नाव यावं म्हणून आम्ही 1,00,000 रुपये दिले. हालेलुया. पण घरामध्ये तुम्ही आई वडिलांचा मान सन्मान करत नाहीत. हालेलुया. त्यांना चांगली वागणूक देत नाहीत. अशा तऱ्हेने तुम्ही देवाचे आज्ञाच रद्द करत आहात. हालेलुया. हालेलुया. असे बरेच लोक आहेत, कारण ते अंधारात आहेत, वाड वडिलांच्या परंपरेने चालले आहेत. त्यांना देवाच्या आज्ञा काय आहेत ते माहीत नाहीत. हालेलुया. आज बरेच लोक अंधारात आहेत, त्यांना देवाच्या आज्ञाच माहीत नाहीत की आपण काय करत आहोत, आपण कुठल्या रस्त्याने चाललेलो आहोत, उद्या आपलं काय होणार आहे हे त्यांना माहीत नाही. की आपण जर देवाच्या वचनाचं पालन केलं, हालेलुया, तर देवाचे आशीर्वाद आपल्यावरती येतील हे त्यांना माहीत नाही. हालेलुया. त्यांना वाटतं की आपल्या वाड वडिलांच्या परंपरेने चाललं, हात धुतले, हालेलुया, जेवताना हात धुतले म्हणजे आजार येणार नाहीत. हालेलुया. तुम्ही पाहिलं असेल की मोठे मोठे ऑफिसमध्ये किंवा असे प्रत्येक ठिकाणी बाथरूममध्ये हात धुण्यासाठी साबण वगैरे आणि काय लिक्विड असतात. हालेलुया. पण शेतकरी शेतामध्ये गेलो, हालेलुया, तो हात धुवत नाही, नुसता पाणी हातावर टाकतो आणि जेवतो. हालेलुया. त्याला काय आजार होतात का? हालेलुया. हालेलुया. नुसते हात धुतले म्हणजे काय होतं? वाट वडिलांची परंपरेने चाललं पाहिजे. हात धुतले म्हणजे काय? आजार येणार नाहीत का? हालेलुया. हालेलुया. आता कोण आहे की असा जेवताना हात धुवत नाही? हालेलुया. हालेलुया. तरी पण आजार येतातच ना. हालेलुया. का आजार येत नाहीत? हालेलुया. कारण ही मानवाची बुद्धी आहे. हालेलुया. हालेलुया. मानवाच्या बुद्धीने माणूस चालत आहे, कारण ज्यावेळेला आदाम हेवीने पाप केलं आणि त्यावेळेला प्रत्येक मनुष्य आपापल्या मनाने चालत आहे. हालेलुया. त्यांच्यावरती प्रेशर दडपण नाही. हालेलुया. कारण त्यांनी सैतानाचा हात पकडलेला आहे आणि सैतानाची हे योजना आहेत. हालेलुया. सैतानाच्या योजनेप्रमाणे माणूस चालत आहे, त्याप्रमाणे आजार येत आहेत. म्हणून ह्या वचनामध्ये सांगितले जे व्यर्थ उपासना करतात, शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नेम. हालेलुया. शास्त्र आहे, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की हात धुवा, घरामध्ये गेल्यानंतर पाय धुवा. हालेलुया. की म्हणून येशूने लोकांना जवळ बोलून सांगितलं. हालेलुया. येशूने सर्व लोकांना जवळ बोलवलं आणि येशूने त्यांना समजावून सांगितलं की जे तोंडातून माणसाच्या आतमध्ये जातं, हालेलुया, हालेलुया, ते माणसाला विटळवत नाही. हालेलुया. 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 कारण तोंडातून जे आत जातं ते शौचालयाच्या वाते बाहेर निघून जातं. हालेलुया. म्हणजे परमेश्वराने प्रभू येशूनं सर्व अन्न शुद्ध केलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराने जी काय झाडे झुडपे फुले फळे बनवलेले आहेत ते आपल्यासाठी सर्व बनवलेलं आहे आणि ते सर्व परमेश्वराने शुद्ध केलेलं आहे. हालेलुया. म्हणजे तुम्ही हात धुतले काय किंवा काय खालं तर तुम्हाला आजार येतील असे तुम्ही समजू नका, कारण देवाने जे निर्माण केलेलं आहे, हालेलुया, हालेलुया, ते काय खाल्ल्यानंतर आजार येत नाहीत, पण तोंडातून, हालेलुया, 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 तोंडातून वाईट बोलल्यामुळे, वाईट बोलल्यामुळे आजार येतात. आजार कशामुळे येतात? ज्यावेळेला आपण दुसऱ्यांना शिव्या देतो, दुसऱ्यांची निंदा करतो, दुसऱ्यांचा विश्वासघात करतो, दुसऱ्यांचा अपमान छळ करतो. हालेलुया. या अंतकरणातून निघतं. हालेलुया. हालेलुया. जे आतमध्ये भरलेलं आहे तेच मुखावटे बाहेर निघतं. हालेलुया. हालेलुया. तेच मुखावटे बाहेर निघतं. हालेलुया. कारण जे काय अंतकरणात भरलेलं आहे तेच बाहेर निघत आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की एखादा चोर असेल, हालेलुया, आणि त्या चोराबरोबर जर चोर गेला, दुसरा चांगला माणूस गेला, तर तो पण चोरी करायलाच लागेल. हालेलुया. हालेलुया. तो पण चोरी करायला लागेल. म्हणून ज्यावेळेला हे वचन येशू सांगत होता त्यावेळेला पेत्र येशूकडे येऊन म्हणाला की प्रभूजी, तुम्ही हे जे वचन सांगितलं आणि ते वचन ऐकून शास्त्री आणि परशी लोक नाराज झालेले आहेत. हालेलुया.
त्यावेळेला येशूने सांगितलं जे परमेश्वराने जे रोप लावलेलं आहे, हालेलुया, जे लावलं नाही ते सर्व उपटलं जाईल, हालेलुया, जे परमेश्वराने जे रोप लावलं नाही ते सर्व रोपं उपटली जातील, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। कारण ज्यावेळेला त्यावेळेला परमेश्वराने सांगितलं, येशूने त्यांना सांगितलं की आंधळा आंधळ्याला वाट दाखवत शकत नाही, हालेलुया। एखादा आंधळा असेल आणि त्याला दुसरीकडे जायचं असेल दुसऱ्या गावामध्ये, तर त्याला आंधळाच घेऊन जाऊ शकतो का? कारण दोघंही खड्ड्यात पडतील, हालेलुया। म्हणून येशूने त्या शास्त्री परुषी लोकांना आंधळे म्हटलेलं आहेत, डोळे आहेत पण ते आंधळे आहेत, कारण ते सैतानाच्या परंपरेने चालत आहेत, म्हणून येशूने त्यांना आंधळे म्हटलेलं आहे, हालेलुया, हालेलुया। एखादा दारू पित असेल आणि त्याच्यावर चांगला मनुष्य गेला तर तो पण दारू पिऊ लागेल, एखादा शिवे देत असेल आणि त्याच्यावर चांगला मनुष्य गेला तर तो पण शिवे देईल। वाईट माणसाची संगत धरू नका, हालेलुया, कारण तुम्हाला पण तेच वळण लागेल, हालेलुया, कारण शिवे शिकवाय लागत नाहीत, हालेलुया, वाईट करायला शिकवाय लागत नाही, हालेलुया। म्हणून तुम्ही संगती चांगलेच धरा, नीतिमान लोकांची संगत धरा, वाईट माणसाची संगत सोडून द्या, नाहीतर आंधळ्याला जर चांगला मनुष्य असेल तर तो व्यवस्थित घेऊन जाऊ शकतो, हालेलुया, हालेलुया। पण येशूने ह्या शास्त्र पुरुषांना आंधळे म्हटलेले आहे, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। कारण माणसाच्या अंतःकरणातून जे निघतात वाईट विचार, खून करणे, व्यभिचार करणे, चोऱ्या करणे, खोट्या साक्षा देणे, शिवेशाप देणे, ह्याच्यामुळं माणूस विठळला जातो, हालेलुया, त्याच्यामुळं शापित होतो आणि त्याच्यामुळे आजार येतात। आजार कशामुळे येतात? ज्यावेळेला आपण दुसऱ्यांना शिवे देतो, मारहाण करतो, शिवेशाप देतो, हालेलुया, पत्नीला मारहाण करतो, नवऱ्याची आज्ञा पाळत नाही, हालेलुया, ज्यावेळेला आपण असे करतो त्यावेळेला सैतानाला आपल्या शरीरावरती अधिकार मिळत असतो आणि आजार त्याच्यामुळे येतात। काय खाल्यामुळे आजार येत नाहीत, हालेलुया, काय खाल्यामुळे आजार येतात का? नाही, हालेलुया। ज्यावेळेला हा मुलगा शिबिरला आला आणि त्याला उलट्या होत होत्या, हालेलुया, त्यावेळेला त्याला मी सांगितलं की तू काय पाप केलेला आहेस, हालेलुया, तुझ्या मनामध्ये कुणाविषयी राग आहे ते आठवण कर, कबरेवरती जा, पश्चाताप कर, क्षमा माग। त्याने तसंच केलं आणि प्रभू येशूचा स्पर्श त्याला झाला आणि त्याच्या उलटीचा त्रास पूर्णपणे निघून गेला, हालेलुया, हालेलुया। ज्यावेळेला आपण चुकीचं करत असतो त्याच्यामुळे आपल्या आजार येतात, काय खाल्यानंतर आजार येत नाहीत, कारण देवानं सर्व अन्न शुद्ध केलेलं आहे, हालेलुया। पण वाड वडिलांच्या परंपरेने जे चालतात, हालेलुया, मनुष्याचे नियम बरेच नियम आहेत, हालेलुया, हालेलुया, एवढे नियम आहेत की त्या नियमाचं आज सर्व लोक पालन करत आहेत, त्याच्यामुळे लोक येशूकडे येत नाहीत, हालेलुया, हालेलुया, कारण वाड वडिलांची परंपरा आहे, हालेलुया, कारण देवाची शिकवण लोकांना माहीत नाही। आज देवाच्या विरुद्ध लोक वागत आहेत की देवाची शिकवण आहे की तुम्ही आई वडिलांचा मान सन्मान करा, हालेलुया, तुम्ही आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये सोडू नका, कारण आई वडिलांना जे काय लागतं आम्ही मंदिरात किंवा देवाला अर्पण केलेलं आहे असे तुम्ही समजू नका, हालेलुया, त्या आई वडिलांचे शाप तुम्हाला लागतील, ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, हालेलुया, पण त्यांनाच तुम्ही काय देत नाही, तर तुम्ही आई देवाची आज्ञा तुम्ही रद्द करत आहात, हालेलुया, देवाची आज्ञा रद्द करत आहेत, आई वडिलांचा मान सन्मान करत नाहीत, हालेलुया, हालेलुया। कारण तुम्ही पाहिलं असेल आता जगामध्ये किती खोटी शिकवण चालू आहे, हालेलुया, शिवे देणे, मारण करणे, भावाने काय जमीन घेतली तर सांगतात पोलीस कंप्लेंट कर, कोर्टामध्ये खेळ सोडू नकोस, हालेलुया, पण येशूकडे आल्यानंतर सांगतात की त्याला क्षमा कर, त्या भावाला क्षमा कर, हालेलुया। मोठा भाव काय बोलला असेल तर बायबलमध्ये आहे त्याला आर किंवा कार बोलणे हे देखील पाप आहे, हालेलुया, मोठ्या भावाला आर किंवा कार बोलणे हे देखील पाप आहे, पण हे लोकांना माहीत नाही, ही जगाची शिकवणीप्रमाणे ते चालतात की भावाला सोडू नकोस, कंप्लेंट कर, कोर्टामध्ये खेच, हे असं नुकसान करण्यापेक्षा देवावरती सोपवा, देव तुम्हाला सर्व देईल, हालेलुया। देवाकडे आलेल्या माणसाची फजिती होत नाही, हालेलुया,
तुम्ही इकडे साक्ष पाहिले असतील की देवाकडे आलेले प्रत्येक मनुष्य चे हजार दुःख बिमारी निघून जातात. शिबिरमध्ये एक बहिणीने साक्ष दिली की पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत प्रार्थना चालू असताना ज्यावेळेला ती शिबिरला आले तिच्या मानेवरती इथे गाठ होती 10 वर्षापासून. हालेलुया. आणि तिच्या हातापायाला 4 वर्षापासून आगाग होत होते. हालेलुया. ज्यावेळेला तिने शिबिरमध्ये भाग घेतला आणि प्रार्थनेत भाग घेतला, प्रार्थना संपल्यानंतर तिनं पाहिलं तर तिची गाठ एका क्षणात निघून गेली होती. हालेलुया. 10 वर्षाची गाठ एका क्षणात निघून गेली. तिला ऑपरेशन करायची गरज भासली नाही. हालेलुया. तिचं ऑपरेशन कोणी केलं? प्रभू येशूने केलं. हालेलुया. हालेलुया. पण ज्यावेळेला तिने प्रार्थनेत भाग घेतला, तिने पाप कबूल केलं, पापाचा पश्चाताप केला, सर्वांना क्षमा केली. हालेलुया. त्यावेळेला तिचे ते दोन्ही आजार गेले. पण संध्याकाळी ज्यावेळेला कान्सलिंग होती त्यावेळेला ती बहीण म्हणली की माझ्या छातीमध्ये जरा गाठ तर निघून गेले, पायाचे त्रास निघून गेले, पण छातीमध्ये जळजळ करत आहेत, वेदना आहेत, ते अजून गेलेलं नाही. हालेलुया. हालेलुया. तिला मी सांगितलं परत उद्या एक प्रार्थना आहे. हालेलुया. हालेलुया. लाजची प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेत तू भाग घे. हालेलुया. नुसता भाग घेऊ नकोस, तर सर्वांना क्षमा कर, पापे कबूल कर आणि पश्चाताप कर, तर देवाची कृपा तुझ्यावरती होईल. हालेलुया. 2 आजार काढला, तिसरा पण आजार तो काढू शकतो. हालेलुया. आणि तिने तसंच केलं, लाजच्या प्रार्थनेमध्ये भाग घेतला आणि त्यावेळेला तिने साक्षीमध्ये सांगितलं की ज्यावेळेला मी पश्चाताप केला, क्षमा मागितली, पाप कबूल केली, त्यावेळेला देवाचा प्रकाश माझ्यावरती आला. हालेलुया. हालेलुया. त्या क्षणी मला स्पर्श झाला आणि माझ्या छातीतील वेदना पूर्णपणे निघून गेल्या. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेला आपण देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, देवाच्या शिकवणीप्रमाणे चालतो, त्यावेळेलाच आपले आजार जातात. हालेलुया. पण आपण वाडवडिलांच्या परंपरेने शास्त्री पुरुषांच्या नियमाप्रमाणे चालतो, त्यावेळेला आजार जात नाही. हालेलुया. हात धुवा, हाले पाय धुवा किंवा आणि काय शिंपडा. हालेलुया. म्हणजे तुम्ही अशुद्ध झालेला तर शुद्ध व्हाल. हालेलुया. तुम्ही शुद्ध कधी होता? प्रभू येशूच्या पवित्र रक्ताने शुद्ध होता, त्यावेळेलाच तुम्हाला पापाची क्षमा मिळते. पहा, असे काय वाडवडिलांच्या परंपरेने आपण चालतो आणि तो सैतान आपल्याला सोडत नाही. हालेलुया. हालेलुया. ते आपल्याला धन दौलत सर्व काय देतो. येशूकडे आल्यानंतर त्या लोकांना त्रास होतात. हालेलुया. कारण आपण देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो आणि सैतान आपल्यावरती हमला करत असतो, आपल्याला वाईट करायची शिकवण ते सांगत असतो. तो कानामध्ये सांगतो, अरे तू हात धुतले नाहीस तर तुला आजार होईल. हालेलुया. हालेलुया. हातपाय धुतले नाही, तुम्ही पाहिलं असेल आता कोरोनाची बिमारी आले होते त्यावेळेला कोण कामावर गेले की संध्याकाळी सकाळी 2 टाईम आंघोळ करणे, हातपाय धुणे. हालेलुया. साबणाने धुणे. हालेलुया. हालेलुया. काय काय करत होते. हालेलुया. पण आपले येशूचे लोक हे काय करत नव्हते, त्यांना माहीत होतं की देव आमच्या बरोबर आहे, सैतान आम्हाला हात लावू शकत नाही. हालेलुया. 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 कारण आपण देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. कारण नुसत्या होटाने मान सन्मान करू नका. तुम्ही वरवरून करता पण अंतकरणात काय आहे हे सर्व देवाला माहीत आहे. हालेलुया. नुसतं उपास करणे आणि मनामध्ये राग ठेवणे, दुसऱ्यांना क्षमा न करणे. हालेलुया. मी त्याचं असं करेन, त्याचं वाटोळ हो दे, मला सर्व मिळू दे. हालेलुया. हालेलुया. सर्व काय मलाच मिळू दे, असे काही लोक प्रार्थना करतात तर तुमची प्रार्थना सक्सेस होणार नाही. हालेलुया. देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती येणार नाहीत. ज्यावेळेला तुम्ही देवाच्या वचनाचं पालन कराल त्यावेळेलाच देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती येतील. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रभू येशूने शास्त्री आणि परुषी लोक, हालेलुया, की अशा अनेक त्यांनी आज्ञा सांगितल्या होत्या. त्यावेळेला शास्त्री आणि परुषी बोलले की आम्हाला देवाची आज्ञा काय आहे ते सांगा. हालेलुया. त्यावेळेला येशू त्यांना म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने व संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि दुसरी हे की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम कर. हालेलुया. हालेलुया. शेजाऱ्यावरती प्रेम कर, तो आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने. हालेलुया. आपलं मन कुठं लागलं पाहिजे? देवावरती लागलं पाहिजे, देवाच्या वचनाप्रमाणे लागलं पाहिजे. पण आता तुमचं मन कुठं आहे?
पहिल्या प्रवचनामध्ये सिस्टर सांगितलं की तुमचं मन घरी असेल की तुम्ही घराला टाळा लावून आल्या का नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. बाहेर गाडी व्यवस्थित आहे का, कोण पोरं दगडी मारतील. हालेलुया. तिकडे तुमचं लक्ष असेल. हालेलुया. तुमचं मन परमेश्वराकडे लावा, तुमचा जीव परमेश्वरावरती लावा. हालेलुया हालेलुया. कारण ज्यावेळेला तुम्ही सकाळी उठता तर पहिलं स्थान परमेश्वराला दिले पाहिजे. कारण जे लोक परमेश्वराला पहिले स्थान देतात, कारण मी एक साक्ष ऐकली होती आशीर्वाद केंद्रातली. हालेलुया. तो बंधू भाजी विकायचा, पण त्यांचा धंदा व्यवस्थित होत नव्हता, त्यामुळे तो प्रार्थनेला आला आणि त्यानं साक्ष ऐकल्या. त्यावेळेला त्यानं निर्णय घेतला की मी 3 दिवस सेवा करेन. हालेलुया. आणि 5 वाजता प्रार्थना संपल्यानंतर मी धंदा लावीन. शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस तो पूर्ण दुकान बंद करून प्रार्थनेला यायचा. आणि संध्याकाळी गेल्यानंतर तो 1 तास दुकान लावायचा. आणि पुऱ्या दिवसाचा जे धंदा व्हायचा नाही तो 1 तासात धंदा व्हायचा. हालेलुया हालेलुया. कारण त्याने आपलं मन आणि जीव परमेश्वरावरती लावला होता. सकाळी तो यायचा तर व्हॉलेंटियरचं काम करायचा, झाडू मारायचा. हालेलुया. सेवा करायचा. त्यावेळेला देवाचे आशीर्वाद त्याच्यावरती आले. आपलं मन आणि जीव परमेश्वरावरती लावलं पाहिजे. आपली शक्ती. हालेलुया. शक्ती म्हणजे ताकद, पैशाची पण ताकद असू शकते. हालेलुया हालेलुया. काय ताकदीने तुम्ही इकडे काम करू शकता, पण ते जर तुमच्याकडे नसेल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही ते देवाच्या कामासाठी वापर करा. हालेलुया हालेलुया. शक्ती आणि बुद्धी. हालेलुया. परमेश्वराने चांगली तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, ती कॉम्प्युटरवरती. हालेलुया. की देवाच्या मोबाईलवरती दुसऱ्यांना साक्ष्या पाठवत राहा. हालेलुया. काय बुद्धीचा वापर दुसऱ्यांना मारहाण करण्यासाठी, बॉम्ब दारूगोळे बनवण्यासाठी करतात. हालेलुया. आणि त्यांचा नाश त्याचप्रमाणे होतो. एकच बॉम्ब टाकला की पुरा देश खतम झाला पाहिजे. हे बुद्धीचा वापर ते करत आहेत, मानवी बुद्धी. हालेलुया. देवाच्या बुद्धीने ते चालत नाहीत आणि ते स्वतः शाप ओढवून घेत आहेत, देवाच्या विरुद्ध वागत आहेत. मग तुम्ही या नियमाचं पालन करा. संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने देवाच्या प्रेमाचा वापर करा. आणि जसं स्वतःवरती आहे तसं आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम करा. हालेलुया. म्हणून येशूने एक बायबलमध्ये उदाहरण दिलेलं आहे. एक श्रीमंत माणूस रस्त्याने चालला होता, काय लुटारोनी त्याला सर्व धन दौलत घेतली आणि त्याला अर्ध मेला मारून रस्त्यात टाकला. त्यावेळेला त्या रस्त्याने एक याचक चालला होता, शास्त्री परुषी. हाले स्वतःला पंडित म्हणणारे लोक. हालेलुया. याचक त्या रस्त्याने चालला, तो साईड देऊन निघून गेला. दुसरा माणूस लेवी त्या रस्त्याने चालला, ते पण साईड देऊन निघून गेला. आणि तिसरा शमरोनी. हालेलुया हालेलुया. काय तुम्ही पाडले असेल हे शास्त्र परुषी लोक. हालेलुया. की शमरोनी जे काय कमी जातीचे लोक असतात त्यांना प्रसाद वगैरे टाकताना वरून टाकतात, पाणी वरून टाकतात, विटाळ होईल. हालेलुया हालेलुया. सर्व परमेश्वराने माणूस बनवलेला आहे. हालेलुया. जातभेद परमेश्वर करत नाही, मग तुम्ही का करता? हे त्यांचे शास्त्रीय आणि पुरुषांचे नियम आहेत. हालेलुया हालेलुया. शमरोनी माणूस त्या रस्त्याने चालला, त्याने त्याला पाहिलं, त्याची जखम त्या द्राक्षरसाने पुसले, त्याला पाणी पाजलं, त्याच्या जखमा बांधले आणि आपल्या गाढवावरती बसून वृद्धाश्रममध्ये तिथे आश्रममध्ये घेऊन गेला. आणि तिथे त्याला सांगितलं की जे काय खर्च होईल ते मी परत आल्यानंतर करेन. त्यावेळेला येशून लोकांना सांगितलं, ह्याच्यातील ह्या 3 पैकी त्या देवाचे वचनाचं पालन कुणी केलं? त्यावेळेला ते काही लोक म्हणले की तिसऱ्याने शमरोनी माणसाने, त्याने त्या माणसाला उचलून सेवा केली. येशू म्हणाला, असेच तुम्ही पण करत राहा. हालेलुया. देवाच्या वचनाचं पालन करा. तुम्ही पण प्रत्येक माणसावरती प्रेम करा. जातभेद बघू नका. हालेलुया हालेलुया. पण तुम्ही त्याच्या ह्याला बळी पडू नका. प्रत्येक माणसावरती तुमच्या शेजारी कोणी पण असेल तर त्याला तुम्ही मदत करत राहा. हालेलुया. ते दुःखा संकटात असेल, भुकेलेला असेल तर त्याला खायला द्या, कपडे नसतील तर त्याला कपडे द्या. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. हालेलुया. सर्व काय देव तुम्हाला डबल देईल. हालेलुया. देव देत असतो ते डबल देत असतो. हालेलुया. म्हणून तुम्ही जर देवाच्या वचनाचं पालन केलं, आजपासून तुम्ही निर्णय घ्या की प्रत्येक माणसावरती प्रेम करायला शिका. हालेलुया. का आपलं लक्ष कुठं लागलं पाहिजे?
स्वर्गाकडे लागलं पाहिजे, कारण काय दिवसाचे आपण पाहुणे आहोत. हालेलुया. आपली परीक्षा आहे. हालेलुया. आपला पण रिझल्ट लागणार आहे. येशू ज्यावेळेला येईल त्यावेळेला. हालेलुया. हालेलुया. पण जे निवडलेले लोक आहेत, ज्यांनी पूर्णपणे येशूवरती विश्वास ठेवलेला आहे, या वचनाचं जे पालन करत आहेत, देवाच्या वचनाचं पालन करा. आई वडिलांचा मानसन्मान करा. मोठ्या भावाचा पण मानसन्मान करा. हालेलुया. सर्वावरती प्रेमाने वागा. धन दौलतीच्या मागून लागू नका. शिव्या शाप खून करून चोऱ्या करून धन दौलत मिळवू नका. हालेलुया. तुमचा त्याचप्रमाणे नाश होईल. हालेलुया. पण तुम्ही जर देवाच्या वचनाचं पालन केलं, वाईटाचा वीट माना आणि बऱ्याला चिटकून रहा. हालेलुया. चांगल्याची संगत धरा. नीतिमान लोकांबरोबर रहा. देवाचे वचनाचं पालन करतात अशा लोकांबरोबर रहा. आणि जिथे जिथे येशूच्या नावाने प्रार्थना असते, तिथे तिथे प्रार्थनेला जात राहा. हालेलुया. हालेलुया. बायबल वाचत राहा आणि त्या वचनाचं तुम्ही पालन करत राहा. वाड वडिलांची परंपरा प्रमाणे तुम्ही चालला. हालेलुया. हालेलुया. हात धुणे. हालेलुया. हालेलुया. हात धुणे, पाय धुणे आणि काय काय करणे हे तुम्ही करत राहाल तर तुम्ही समजाल की आम्हाला काय आजार येणार नाहीत, पण सर्वांना आजार येणार. हालेलुया. हालेलुया. पण जे येशूकडे आलेले आहेत आणि ज्यांना पापाची क्षमा मिळालेली आहे, त्यांचे आजार एका क्षणात निघून जातात. हालेलुया. हालेलुया. म्हणून अशा शिबिरमध्ये बरेच साक्ष येतात, पण तिथे देवाची वचनं सांगितली जातात आणि नंतर प्रार्थनेमध्ये त्यांना सांगितलं जातं की तुम्ही सर्वांना क्षमा करा, पापे कबूल करा आणि पश्चाताप करा. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेला ते असे करतात, सर्वांना क्षमा करतात, पापे कबूल करतात, या शिबिरमध्ये एका बहिणीला तोंडाला गाठ होती, फोड होता, फोड. हालेलुया. आणि ती प्रार्थनेमध्ये तिचा फोड निघून गेला, कारण तोंडाने वाईट बोलल्यामुळे, वाईट बोलल्यामुळे आजार येतात, काय खाल्ल्यामुळे आजार येत नाहीत. हालेलुया. हाले. देवानं सर्व अन्न शुद्ध केलेलं आहे. हालेलुया. कारण देवानं सर्व अन्न शुद्ध केलेलं आहेत. तुम्हाला डायबिटीज, कॅन्सर, ब्लड प्रेशर, किडनी फेल हे सर्व आजार कशामुळे आलेले आहेत? तुम्ही तोंडाने दुसऱ्यांना वाईट बोलल्यामुळे. हालेलुया. जिभेला लगाम न घातल्यामुळे हे आजार आलेले आहेत. हालेलुया. म्हणून याकूबाच्या पत्रामध्ये आहे की जिभेला लगाम घाला, ती एवढीशी आहे एक माचीची कांडी रान पेटवते, तशी जीभ सर्व शरीराला उठवून टाकते. हालेलुया. 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 माणसं जोडायला टाईम लागत नाही, पण तोडायला एका क्षणात. हालेलुया. हालेलुया. कारण राग माणसाला आला की रागाच्या भारात शिवे देतात, मारहाण करतात. हालेलुया. आणि मग आठवण होते की अरे मी पाप केलं. हालेलुया. हालेलुया. रागाच्या रागाच्या भारात तुमच्या हातून काय झालं तर तुम्ही लगेच क्षमा मागा एक दोन तासात. हालेलुया. सैतानाला वाव देऊ नका, पण जाणून बुजून ती पापं करू नका की प्रभूयेशू आम्हाला पापाची क्षमा देतो. म्हणून तुम्ही जाणून बुजून दुसऱ्याचा खून करू नका. प्रभूयेशू मी खून केला, मला क्षमा कर. हालेलुया. हालेलुया. असं करू नका, कारण ते रक्त तिकडे देवाकडे न्याय मागणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून तुम्ही जे काय केलेलं आहे ते सर्व देवाकडे कबूल करा की प्रभूयेशू माझ्यातूनही पाप झालेलं आहे. मी वाड वडिलांच्या परंपरेने चालत होतो, मला देवाची वचनं माहीत नव्हते, मला सत्य माहीत नव्हतं, पण मी इकडे आल्यानंतर मला सत्य समजलं. आजपासून मी दारू पिणार नाही, आजपासून तंबाखू खाणार नाही, गुटखा खाणार नाही, सिगरेट बिडी ओढणार नाही, शिव्या शाप देणार नाही, तर प्रत्येक माणसावरती आजपासून मी प्रेम कराय शिकेन. हालेलुया. 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 म्हणून येशूनं सांगितलं आहे की तुम्ही काही खाल्ल्यानंतर तुमचे आजार येत नाहीत, तर तुम्ही तोंडाने वाईट बोलल्यामुळे तुम्हाला आजार येतात. आणि तुम्ही जर असे काय केलं असेल तर प्रभू येशूकडे प्रार्थनेमध्ये आपले पापे कबूल करा आणि पापांचा पश्चाताप करा. आणि मनामध्ये कुणाविषयीही राग असेल, ज्या लोकांनी तुमचे दुश्मन असतील, तुमचे लाखो रुपये बोले असेल, विश्वासघात केला असेल, धंद्यामध्ये पार्टनरशिपमध्ये फसवलं असेल, असे प्रत्येक व्यक्तीला क्षमा करा. म्हणजे तुमचे एका क्षणात आजार ते प्रभू येशू काढू शकतो, कारण प्रभू येशू माणसाचं अंतकरण पाहत असतो. तुम्ही काळे आहात, उंच आहात, ठेंगे आहात, तुम्ही शमरोनी आहात, हालेलुया, क्या लेवी आहात, क्या परुषी आहात. हालेलुया. उंच जातीचा आहे, श्रीमंत आहे हे परमेश्वर पाहत नाही. काळा उंच ठेंगा हे परमेश्वर पाहत नाही. परमेश्वर प्रत्येक माणसावरती प्रेम करतो.
हालेलुया। म्हणून बायबलमध्ये उदाहरण आहे की पाऊस नीतिमान लोकावरती पण पडतो आणि पापी लोकावरती पण पडतो। सूर्यप्रकाश परमेश्वर सर्वांना देत आहे, हालेलुया। तसं परमेश्वर माणसावरती प्रेम करत आहे, हालेलुया। म्हणून आजपासून तुम्ही देवाच्या नियमाचं पालन करा, म्हणजे देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती आल्याशिवाय राहणार नाहीत। हालेलुया, हालेलुया। आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे। तुम्ही विश्वास ठेवा की ह्या घडीला प्रभू येशू तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे। जिथे कुठे तुम्हाला आजार असेल तिथे हात ठेवा, आणि तिथे शक्य नसेल ते विश्वासाने छातीवरती हात ठेवा। प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी निघून जाओ। तुमच्या कुटुंबावरती प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद येत, तुमच्या मनातील सर्व इच्छा प्रभू येशूच्या नावानं पूर्ण होत, सैतानाच्या प्रत्येक येजनातून प्रभू येशू तुमचं रक्षण करो। प्रभू येशूच्या नावाने तुमच्या कुटुंबातील सर्व सैतानी शक्ती येशूच्या नावाने निघून जाओ। तुमच्या कुटुंबावरती प्रभू येशूच्या पवित्र आत्म्याने, सामर्थ्याने, दानाने भरून जाओ। आमेन।